असं आहे की राज्यामध्ये बदल्यांचा जो महाघोटाळा झाला या महाघोटाळ्याची सगळी माहिती ही मी केंद्रीय गृह सचिवांपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने या महाघोटाळ्याची चौकशी ही सीबीआयला सोपवली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। याचाच अर्थ हा महाघोटाळा घडला आणि म्हणूनच सीबीआय त्याची चौकशी करते आहे। महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही, कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट 6 महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता। खरं म्हणजे मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती, मी त्यांना पत्रही दिलं होतं की या प्रश्नावलीचं मी उत्तर देणार आहे, मात्र काल त्यांनी मला हजर राहण्याच्या संदर्भातली नोटीस पाठवली। माझ्या देखील हे लक्षात आलं की हजर राहण्यासंदर्भातली अचानक नोटीस येण्याचं कारण सभागृहामध्ये जे विषय मी मांडतोय मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊद सोबत कनेक्शन असेल किंवा हे सरकार विरोधी पक्षासोबत कसं षडयंत्र करताय या संदर्भातले विषय असतील आणि म्हणून अचानक अशा प्रकारची नोटीस उपस्थित राहण्याची मला देण्यात आली। मी त्या नोटीसच्या संदर्भात कालच घोषित केलं की हो मी जाणार आहे, मग सरकारतर्फे पोलिसांतर्फे मला विनंती करण्यात आली की आम्हीच आपल्याकडे चौकशी करता आणि माहिती घेण्याकरता आमचा स्टाफ पाठवतो, त्यानुसार ते आज आले। पण वळसे पाटील साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे, मला जो क्वेश्चन आयर पाठवला होता आणि आज जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यामध्ये एक गुणात्मक अंतर आहे आणि ते अंतर हे आहे की आजच्या सगळ्या प्रश्नांचा रोख जणू काही ऑफिशियल सिक्रेसी ऍक्टचं उल्लंघन मी केलंय अशा प्रकारचा रोख होता। म्हणजे हे सगळं घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रेसी ऍक्टचं तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का, हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का, अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 160 मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जबाब घेतात तसे प्रश्न नव्हते, तर जणू काही मला आरोपी सहआरोपी बनवता येईल का अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले। परंतु मी त्यांना स्पष्टपणे त्यांनी दिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि अगदी स्पष्ट सांगितलं की ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट हा लागू होतो की नाही याच्यावर तर मी बोलणार नाही, पण माझ्यावर लागू व्हायचं असेल तर व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ऍक्ट लागू झाला पाहिजे। याचं कारण हा घोटाळा मी बाहेर काढलाय, मी व्हिसल ब्लोअर आहे आणि तो न्यायालयाने मान्य केलेला घोटाळा आणि त्याच्यात आता अनेक लोक बाहेर पडतायत, कोट्यवधीचे व्यवहार हाती लागतायत। दुसरं महत्त्वाचं यातलं असं आहे की मी जे त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं मी जबाबदार नेत्यासारखा वागलो त्या संदर्भातलं अग्रेषित केलेलं पत्र मी दाखवलं, पण त्याचवेळी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ट्रान्सक्रिप्ट किंवा पेनड्राईव्ह हा मी कोणालाही देणार नाही, याचं कारण हे मटेरियल सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणून याची कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, राज्य सरकारला तर मी देऊ शकत नाही। राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागद मी राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते,
त्यामुळे त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये आयपीएस ऑफिसर्सची नावं असल्यामुळे आयपीएस ऑफिसर्सची कॉम्पिटेंट अथॉरिटी केंद्रीय गृह सचिव असल्यामुळे हे सगळे कागद मी केंद्रीय गृह सचिवांना दिले, त्यामुळे कुठेही ते पब्लिक डोमेनमध्ये मी आणले नाहीत। जे कवरिंग लेटर होतं त्याच्या व्यतिरिक्त सेन्सिटिव्ह मटेरियल मी पब्लिक डोमेनमध्ये आणलं नाही। पण त्याचवेळी सिक्रेसीचा भंग झाला असेल तर तो कोणी केला? संध्याकाळी ही सगळी कागदपत्र ट्रान्सक्रिप्टची जी मी केंद्रीय गृह सचिवांना दिली होती ती मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे तर ती त्यांची झाली पाहिजे। कारण पत्रकारांना हे जर पोलीस मानतात की हे सिक्रेट डॉक्युमेंट होते तर मग ते मंत्री नवाब मलिकांना प्रेसला देण्याचा अधिकार होता का? ते त्यांनी दिले आहेत प्रेसला, आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांनी दिले आहेत, आपल्याजवळ देखील त्याची माहिती आहे। त्यामुळे कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही। हे काळे कारमामे मी बाहेर काढतच राहणार आहे, या संदर्भात जेवढी माहिती मिळेल ती माहिती मी पोचवतच राहणार आहे। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मी एका अतिशय जबाबदार नागरिकासारखं सगळं संवेदनशील मटेरियल हे प्रसिद्धीच्या मागे न लागता ते पब्लिक डोमेनमध्ये न आणता ते मी कॉम्पिटंट अथॉरिटीला दिलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही चौकशी वगैरे करण्याचा किंवा स्टेटमेंट नोंदवण्याचा जो काही उपक्रम या ठिकाणी झाला आहे सरकारला यातनं काही हाती लागणार नाही। या माध्यमातनं त्यांचे मनसुबे जे आहेत ते मनसुबे पुरे होऊ शकणार नाहीत। आज राज्य सरकार राज्य पुलिस मुंबई पुलिस की ओर से एक टीम मेरे पास आई थी 23 मई 2021 को महाराष्ट्र में हुए तबादले घोटाले के कागजातों को मैंने केंद्रीय गृह सचिव को सौंपा था। एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी उसमें कवरिंग लेटर दिखाते हुए बताया था ये सारा सेंसिटिव मटेरियल मेरे पास है, महाराष्ट्र में करोड़ों रुपए का तबादला घोटाला हुआ है और इसके कागजात मैं केंद्रीय गृह सचिव जी को सौंप रहा हूं। उसी दिन मैंने उनको सौंपा था। उसके बाद उससे बौखलाई हुई सरकार ने एक गुनाह दाखिल किया कि कागज बाहर कैसे गए और उस सिलसिले में आज मेरे पास मेरा स्टेटमेंट रिकॉर्ड करने टीम आई थी। मैंने उस टीम को सारा जवाब दिया है। इससे पहले उन्होंने मुझे एक क्वेश्चनायर भेजा था लेकिन आज जो टीम आई थी उसने उस क्वेश्चनायर की जगह जो क्वेश्चनायर बिल्कुल एक साक्षी की तरह था उसकी जगह एक ऐसे क्वेश्चनायर को लेकर वो आए थे कि जिसमें उनका मंसूबा मानो मैंने ही ऑफिशियल सीक्रेट एक्ट का उल्लंघन किया हो और मैं ही आरोपी हूं, इस प्रकार के सवाल मुझसे पूछे गए। लेकिन मैंने सारे सवालों का जवाब दिया है और मैंने उनको साफ बताया है कि मैंने कागजात ये प्रेस को नहीं दिए हैं, मैंने प्रेस में अनाउंस करके कॉम्पिटेंट अथॉरिटी को दिए हैं। राज्य सरकार के पास 6 महीने तक घोटाले के रिपोर्ट था, उसको दबाकर राज्य सरकार बैठी थी। मैंने उस रिपोर्ट को बाहर निकाला तो बाहर निकलने के बाद मैं उसको राज्य सरकार को तो सौंप नहीं सकता था क्योंकि वही घोटाले पास थे, इसलिए और चूंकि उसमें आईपीएस अधिकारियों के नाम थे और आईपीएस अधिकारियों की कॉम्पिटेंट अथॉरिटी ये केंद्रीय गृह सचिव है, इसलिए मैंने सारी चीजें केंद्रीय गृह सचिव को सौंपी और इसलिए इसमें ऑफिशियल सीक्रेट एक्ट का संबंध ही नहीं आता। उल्टा मैं तो विरोध विपक्ष का नेता हूं, मुझे तो प्रोटेक्शन है ही, बावजूद उसे एक सामान्य नागरिक के तौर पर भी व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन एक्ट के तहत मैं व्हिसल ब्लोअर हूं। मैंने व्हिसल ब्लो की है इस घोटाले के ऊपर जिसमें करोड़ों रुपए तबादले के लिए लिए गए और मैंने उनको ये भी कहा कि अगर सरकार को या पुलिस को ऐसा लगता है कि कोई सीक्रेट डॉक्यूमेंट बाहर गए हैं तो उन्होंने कार्रवाई मंत्री नवाब मलिक पर करनी चाहिए क्योंकि ट्रांसक्रिप्ट जो मैंने केंद्रीय गृह सचिव को सौंपी थी
उनको पत्रकारों को उसी दिन देने वाले मंत्री नवाब मलिक थे और उनके साथ एक और दो मंत्री थे। इसलिए मैंने बहुत स्पष्ट शब्दों में सारी चीजों का जवाब दिया है। मुझे ये लगता है कि जिस प्रकार की बातें मैं लगातार सदन में उठा रहा हूं, जिस प्रकार से सरकार के मंत्री की दाऊद के गुर्गों के साथ हिस्सेदारी मैंने दिखाई, जिस प्रकार से सरकार के विपक्ष को केसेस में फंसाने के षड्यंत्र को मैंने ध्वस्त किया, इससे बौखलाई हुई सरकार ये मानती है कि इस प्रकार का नोटिस देकर मुझे दबाव में वो ला सकेगी। मैं तो जनता का काम कर रहा हूं, मैं तो भ्रष्टाचार को बाहर निकाल रहा हूं, मैं किसी भी दबाव में आने वाला नहीं हूं, मैं ये काम करता ही रहूंगा, ये काम जारी रहेगा। प्रश्नावली बदलण्यात आली असेल तुम्हाला वाटतं का? कारण का जेव्हा तुम्ही प्रश्न विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जे काही तुम्ही मांडलं त्यानंतर प्रश्नावली बदलली काही? माझ्याकडे त्यांनी पाठवलेली प्रश्नावली आहे आणि आज जी प्रश्नावली आली ती ऑफिशियली मला देण्यात आलेली आहे। या दोन्हीमध्ये भरपूर अंतर आहे आणि आता या प्रश्नावलीचा जो रुख आहे तो जणू काही मीच ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचं उल्लंघन केलं आणि म्हणून मीच त्याचा आरोपी आहे, अशा प्रकारची प्रश्नावली आज होती। सर, राज्य गुप्त वार्ता विभागाचा जो अहवाल तुमच्याकडे आला, जो पेन ड्राईव्ह तुमच्याकडे आला, तो पेन ड्राईव्ह कुठून आला हे सांगितलं पाहिजे। त्याचं प्रिव्हिलेज विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला नाही, ते फक्त राष्ट्रपतींना आहे असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले। गृहमंत्र्यांनी काही सांगितलं तरी माझे प्रिव्हिलेज काय ते मला माहिती आहे, तथापि मी कालच घोषित केलं होतं की मी प्रिव्हिलेज वापरणार नाही, त्यामुळे मी प्रिव्हिलेज न वापरता योग्य उत्तर दिलेली आहेत। संपूर्ण प्रकरणाची तुम्ही सांगता की केंद्रीय यंत्रणांकडे तुम्ही कागदपत्र सादर केली, आता प्रश्न परत उपस्थित राहतो की कारवाई मग कोण करणार? केंद्रीय यंत्रणांना हायकोर्टानेच कारवाई करायला सांगितलंय, त्याप्रमाणे सीबीआय कारवाई करताय। अनेक लोकांची चौकशी चाललेली आहे, अनेक पोलीस अधिकारी रोज तिथे जात आहेत, त्यांचं बयान होत आहे, काही लोक माफीचे साक्षीदार देखील झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनीही कुठे व्यवहार झाला हे देखील सांगितलेलं आहे। ही सगळी चौकशी सीबीआय चाललेली आहे। मला वाटण्याचा विषय काय हे महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत आहे की राजकीय अभिनिवेशातनच कारवाई चाललेली आहे। आम्ही देवेंद्र फडणवीसांची आरोपी म्हणून चौकशी करत नाहीये, तर त्यांच्याकडे नेमका हा डाटा कसा आला, त्यांचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कोण आहे, ही माहिती घेण्यासाठी आम्ही त्याचा जबाब घेतो। माझा त्यांना एवढंच आव्हान आहे की वेळ राहता जर तुम्हीच या कांडाची चौकशी केली असती, तुम्ही जर या घोटाळ्याची चौकशी केली असती, 6 महिने सरकार त्याच्यावर बसून होतं, कारण सरकार या ट्रान्सफर कांडमध्ये लिप्त होतं। आता ते बाहेर येत आहे, त्यामुळे त्याची चौकशी सोडून आमचे कांड बाहेर का आले याची चौकशी करणं यावरच हे लक्षात येत आहे की आमचे कांड कोणी बाहेर काढू नये, आमचे घोटाळे कोणी बाहेर काढू नये, याकरता हा दबाव चाललेला आहे। अजित दादा काय म्हणाले मी ते ऐकलं नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा प्रत्येक व्यक्तीला मनात तरी हे नक्कीच वाटेल की अशा प्रकारची नोटीस देणं हे चुकीचं आहे। विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना एखादं झालं आहे का की त्यांनी पुन्हा चौकशीसाठी तुम्हाला बोलवू किंवा येऊ असं काही सांगितलेलं? आज मला पुन्हा येईन असं त्यांनी सांगितलेलं नाही। एकीकडे रश्मी शुक्लांना फोन टायमिंगमध्ये टार्गेट केलं जातं, दुसऱ्या बाजूला त्याच संदर्भात तुम्हाला नोटीस असेल किंवा काय अधिकाऱ्यांवर देखील एक बर्डन तपास कुठे नाही टाकलं जातं? मुळातच अधिकाऱ्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढू नये याकरता वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या जात आहेत, अधिकाऱ्यांवर दबाव बनवला जातो आहे। पण मला असं वाटतं त्यांनी किती दबाव बनवला तरी शेवटी अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की एक दिवस जेव्हा हे उघडकीस येतं त्यावेळी कोणी कोणी या गोष्टी दाबून ठेवल्या होत्या त्या बाहेर येतात आणि मग तपास यंत्रणांसमोर अधिकाऱ्यांनाही जावं लागतं, त्यामुळे अधिकारी या संदर्भात
योग्य आणि कायदेशीर कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे. असं आहे, उद्या गृहमंत्री काय उत्तर देतील हे मला माहिती नाही. त्यांना जे उत्तर द्यायचं असेल ते त्यांनी द्यावं. आम्ही आमच्या मागणीवर कायम राहणार आहे. काल जेव्हा वकील प्रवीण चव्हाण बोलले त्याच वेळी उद्याचं उत्तर काय असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे आणि मी ते एक्सपेक्टही केलेलं. म्हणूनच मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी सगळी तयारी करून ठेवली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पुरावे मी जमा केलेले आहेत. आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ, संपूर्ण प्रकरण पुन्हा सीबीआयकडे गेलं पाहिजे याकरता हायकोर्टाला विनंती करू आणि हे सगळे पुरावे सीबीआयला सुपूर्द करू. नाही सर, हिंदी में जाना चाहेंगे. संजय राउत का ये ट्वीट करके उन्होंने थोड़ी देर पहले ही कहा है कि राज्य सरकार जब इस मामले की जांच कर रही है, कानून के लिए सबको बराबर है, तो जो पूछताछ करने के लिए कुछ नेताओं से संपर्क किया जा रहा है, तो डर क्यों रहे हैं सच बताने के लिए? मैं उनको ही पूछना चाहता हूँ. मैंने तो खुले मन से बोला कि मैं जाने को तैयार हूँ. संजय राउत रोज डर डर कर प्रेस कॉन्फ्रेंस लेते, रोज केंद्रीय एजेंसी पर आरोप करते, तो मुझे ऐसा लगता. मैंने तो कहा कि मैं आने को तैयार हूँ, बुलाओ जहां बुलाना चाहते हो. उनमें है हिम्मत ये बोलने की? नहीं है. वो तो प्रेस कहते मुझे क्यों बुलाया, मुझे क्यों बुलाया, मुझे क्यों बुलाया, ऐसा रोज बोलते की. संजय राऊत जे म्हणाले त्यांना मी सांगू इच्छितो, मला नोटीस आल्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषित केलं की हो, प्रिव्हिलेज असलं तरी ते प्रिव्हिलेज न वापरता मी त्या ठिकाणी जाणार आहे. मला तर सरकारने विनंती केली की तुम्ही येऊ नका, पोलिसांनी विनंती केली की आम्ही पाठवतो, त्यामुळे आम्ही घाबरत नाही. पण माझा सवाल आहे, संजय राऊतांना जर अशा प्रकारची परिस्थिती आली ते का घाबरतात, ते का एजन्सीजवर आरोप करतात, ते का रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात मला का बोलवता, मला का बोलवता, मला का बोलवता, असं ते का म्हणतात, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तर आदित्य ठाकरे असं म्हणतात की भाजप नेते फक्त बोलतात, आम्ही कुठल्याही पद्धतीची सुडबुद्धीनं कारवाई करत नाही, आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवू नये. हे कोणी लिहून दिलं असेल त्यांना मला माहिती नाही, थोडी सुधारणा केली तर अधिक चांगलं. विरोधी पक्षनेत्यांनी जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार घाबरले का? आता हे तर त्यांना माहिती आहे, पण तुम्ही पत्रकार आहात, तिथे काय आहे, कोणामध्ये घबराट आहे का, कोणामध्ये काय आहे, हे तुम्हाला समजतं. तर हा प्रश्न मला विचारायचे, मीच तुम्हाला विचारतो, सांगा आहे का? थँक्यू. ठेवतो तर आम्ही